इचलकरंजी पोलिसांनी इराणी टोळीच्या मुसक्या वळल्यात महाराष्ट्रासह कर्नाटक गोव्यामध्ये वृद्धांना लुबाडणाऱ्यांची ही कुख्यात आंतरराज्य इराणी टोळी होती। यांच्याकडून 2,40,000 ग्राम सोनं जे आहे 2 लाखांचं 40 ग्राम सोनं पोलिसांनी जप्त केलेलं आहे। टोळी प्रमुख अब्बास झैदी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून इराणी टोळीवर 30 हून अधिक चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत। छत्रपतींचा विचार म्हणजे